माहितीला एकत्र करणे आणि दर्शवणे अग बबली काय करत आहेस पण ती माझ्याकडे दहा गोट्या आहेत कोणत्या रंगाच्या किती गोट्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतीये चल हे जाणून घेण्याची सोपी पद्धत शिकवतो शिकव आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती मिळवून तक्ता भरायला शिकूयात बबली तुला सगळ्यात आधी एकसारख्या रंगाच्या गोट्यांचा गट बनवायचा आहे लाल रंगांच्या गोट्यांचा एक गट पिवळ्या रंगांच्या गोट्यांचा दुसरा गट हिरव्या रंगांच्या गोट्यांचा तिसरा गट शाबास आता कागदावर असा तक्ता बनव आणि नंतर आता गोट्यांचा रंग या रकान्यांमध्ये गोट्यांचे रंग लाल पिवळा आणि हिरवा लिहायचे त्यानंतर काय करायचे आता आपण बनवलेल्या गटात ठेवलेल्या गोट्या मोजायच्या इथे पहिल्या गटात एक दोन आणि तीन लाल गोट्या आहेत एक आणि एक दोन पिवळ्या गोट्या आहेत आणि एक दोन तीन चार आणि पाच हिरव्या गोट्या आहेत आता या संख्या तक्त्यामध्ये लिहायच्या आहेत हो तर आता आपण गोट्यांची संख्या या रकान्यामध्ये लाल रंगाच्या समोर तीन पिवळ्या रंगाच्या समोर दोन आणि हिरव्या रंगाच्या समोर पाच लिहूया शाब्बास बबली तू खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळवलीस माहिती म्हणजे काय एकसारख्या वस्तूंचा गट बनवणे गटात ठेवलेल्या वस्तूंची संख्या मोजणे आणि त्या संख्यांना तक्त्यामध्ये लिहिणे यालाच माहिती असे म्हणतात बंटी आता मी माझ्याजवळ किती रबर पेन्सिल शार्पनर आणि पट्टी आहेत ते सहज जाणून घेऊ शकते हो चल तर आता मी तुला माहिती मिळवून तक्ता कसा भरतात त्याची अजून एक पद्धत शिकवतो जरूर प्रथम तुला ज्या वस्तूंची माहिती मिळवायची आहे त्यांचे गट तर बनवायचेच आहेत तर माझ्याकडे सात पेन्सिल पाच रबर चार शार्पनर आणि दोन पट्टी आहेत आता तक्ता पण तसाच तयार करायचा आहे ठीक आहे हा तक्ता तयार केला आहे पहिल्या रकान्यामध्ये वस्तूंचे नाव लिहिले आणि दुसऱ्या रकान्यांमध्ये वस्तूंची संख्या लिहिली आता वस्तूंच्या नावाच्या रकान्यामध्ये कोणती वस्तू आहे ते सुद्धा लिही वस्तूंचे नाव या रकान्यामध्ये लिहिले आहे पेन्सिल रबर शार्पनर आणि पट्टी आता आता वस्तूंची संख्या या रकान्यामध्ये ज्या वस्तू जितक्या आहेत त्या संख्येमध्येच त्रिकोण चौरस वर्तुळ किंवा कोणतेही एक असे चित्र बनवायचे आहे तर आपण तक्त्यामध्ये त्रिकोणाचे चित्र काढून भरूया हो ठीक आहे तुझ्या जवळ सात पेन्सिल आहेत तर वस्तूंची संख्या या रकान्यामध्ये असे सात त्रिकोण काढावे लागतील माझ्याजवळ पाच रबर आहेत तर पाच त्रिकोण काढायचे आहेत चार शार्पनर आहेत तर चार त्रिकोण काढायचे आहेत आणि दोन पट्ट्या आहेत तर दोन त्रिकोणाचे चित्र काढायचे आहे अगदी बरोबर शाब्बास बबली अरे वा हे तर खूप मजेशीर आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती मिळवून या पुढील व्हिडिओ मध्ये माहिती वरून तक्ता भरण्याची अजून काही उदाहरणे पाहूयात